योगेश ज्ञानेश्वर कोळपकर स्टील व प्लास्टिक होलसेल व्यापारी संगमनेरमध्ये बघा यांचं दुकान आज संक्रांतीचा माल आलेला आहे यांच्याकडे भरपूर माल आलेला आहे आणि बघा तो तिकडे एक गोडाऊन आहे तो मुलगा चालला का हिरवा शर्टावाला हो हर्र लाडकेवाला उधर उनका गोडाऊन से माल आ रहे रे शिफ्टी कर रहे हैं। और हे दे कसे कळपकर भाऊ कसे आहे मजेत आज भरपूर माल दिसून राहिला तुमचा संक्रांतीचाच एक काय सर्व हो सर्व सर ओके 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 हे बघा हे त्यांचं दुकानाचं दाखवून देतो बघा okay, यांच्याकडे काय 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 रेट आहे तेच का काही थोडे वाढलेले का काही कसं काय पाच एक दहा टक्के वाढले पाच दहा पर्सेंट हां ते प्लास्टिकचे रेटवर त्याच्यावर डिपेंड आहे प्लास्टिकचं दाणं वाढलं का मग सगळेच रेट वाढून जाता स्टील आयटमचे मला रेट सांगा बरं आमच्या कस्टमरांसाठी काय काय रेट भेटणार आहे आपल्याकडे म्हणजे कसं एक लक्षात येऊन जाईल होलसेलमध्ये घेतले होलसेल होलसेल रेट सांगा शकतो तो आम्हाला डझन हे स्टीलचे हे सर्व एकच रेट आहे शहाण्णव रुपये डझन काही क्वांटिटीला आणखीन काही कमी होतो का हा डायरेक्ट क्वांटिटीचाच रेट आहे फुल क्वांटिटी घेणार असले पण अजून थोडंफार होऊन जातो अच्छा अच्छा म्हणजे जास्तीत जास्त काय क्वांटिटी असेल ते तुम्ही काय लावायचं ते थोडंफार करून द्याल तुमच्या पद्धतीनं ठीक आहे म्हणजे तसा बेसिक रेट आहे याचा म्हणजे होलसेल रेट शहाण्णव रुपये फक्त क्वांटिटीला फक्त दोन तीन रुपये काय होईल ते करता येईल ओके, ओके 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 हे बघा हे वाट्यापणे हे बेचाळीस हे, हे, हे। रुपये डझन पासून स्टार्ट आहे का है। ओके ओके याची क्वालिटी पण म्हणजे थोडी दणकटच दिसू राहिली मला आणि हे हेच म्हणजे सर्वांचा एकच रेट आहे का शहाण्णव रुपये डझन ओके 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 याच्यामध्ये चमचा विमचा म्हणजे मोठे मोठे हेच आहे ओके ओके आणि हे ही काय कोयरी आहे का सर्व ओके ओके काय रेट पडते कोयरी कोयरी एकशे वीस एकशे चव्वेचाळीस म्हणजे दोन तीन प्रकार आहे का एकशे वीस रुपये डझन पासून पुढे ओके ओके हे काय ठेवलेले छोटे डबे आहे का ते चुना विनाच्या घासण्याच्या अच्छा आणि हे अद्रक किसनी वगैरेचा काय रेट पडतो शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये डझन ही टोपली शहाण्णव रुपये टोपली शहाण्णव ती रवी रवी साठ रुपयावाली येते एक वाली येते हा का साठ पासून आहे म्हणजे हे बघा ही ती छोटी आहे ती साठवाली आणि ती अठ्याहत्तरवाली अच्छा आणखीन स्वस्तातले काय आयटम आहे का कमी 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 म्हणजे रेंज किती पासून स्टार्ट आहे कमी पंचवीस रुपये डझन दहा पीस दहा पीस का म्हणजे अडीच रुपये पीस कोणती वस्तू आहे ते तर दाखवा आम्हाला कमी वाला पान आहे अच्छा अच्छा हा पान आहे पंचवीस रुपयाचे दहा पीस आहे वा 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 हे मार्केटमध्ये तीस चाळीस रुपये पन्नास रुपये सहज जाते म्हणजे पाच रुपये पीस नाही का हे बघा सर्वात जास्त चालणार आहे पंचवीस रुपयाला तुम्हाला पडणार आहे आणि तुम्ही पन्नास याचे आरामशीर होऊ शकता पॅकेट घेणाऱ्याला म्हणजे तुम्ही दोन पाच कमी केले तरी याच्यात पैसे होणारे आयटम याच्यात आणखीन काही प्रकार आहे का हो गुलाब फुले अरे वा नवीन आयटम आहे याच्यात पण हळदी कुंकू भरलेला आहे का काय रेट आहे याचा छत्तीस रुपये हे बाराचा आहे का हा दहा नागाचा आहे का ऐंशी रुपये ऐंशी रुपये म्हणजे साडेसहा रुपयाच्या दरम्यान एक पडतं का पॅकेट पन्नास पैसे पन्नास पैसे एक डब्बी अरे कुंकू भरलेले अच्छा 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 हे वाट्या दिसून राहिले या सर्व चोपन्न रुपये सर्वात चोपन्न रुपये डझन चोपन्नच्या मानाने चांगल्या बरं का या म्हणजे या आरामशीर चौऱ्याहत्तर नव्वद शंभर रुपये डझन आरामसे मार्केट चोपन्न रुपये डझन चोपन्न रुपये साडेचार रुपयाला पडते आणखीन काही आहे का डब्यामध्ये कोणते ते पाण्याच्या बाटल्या पण आहे का तुमच्याकडे त्या पुढे त्या वरती त्या अच्छा म्हणजे ते दुसरं अशा उन्हाळ्यात लागणार आहे बघा टॉयलेट ब्रश वगैरे पण आहे यांच्याकडे टॉयलेट ब्रश किती पासून स्टार्टिंग आहे पंचवीसवाला पंचवीस आणि बत्तीस बघा आणखीन कपड्याच्या व्हरायटीमध्ये तर फार भरपूर व्हरायटी आहे आता मी तुम्हाला कपता व्हिडिओ आपण नंतर काढे आता फक्त संक्रांतीचा यांचा माल आलेला आहे त्याच्यामुळे दुकान पण भरलेली आहे संक्रांतीच्या आयटमनी हे डब्बेचे काय रेट आहे झाकणावाले डब्बे चौऱ्याऐंशी रुपया टजन याच्यात आणखीन पण प्रकार आहे का, चावरेंशु। चावरेंशु। का? हा काय आयटम आहे हा मोसंबी ज्यूस मोसंबी ज्यूस आहे का अच्छा 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 काय रेट पडतो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये टजन आणि ती वरती ती ना मगदा दिसती ती साठ रुपये डझन साठ रुपये डझन ओके आणि या बारण्या वगैरे साईज नाही का हेवीतले काय टाइट ओके 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 बाकी गॅस लाइटर वगैरे सर्व आहे का ते घासणी वगैरे आरसा हे आई ट्रे वगैरे हा अच्छा ती कोयरी ती हळदी कुंकाचे पानाची कोयरी हो का डायमंड वर पाहिल्या का अच्छा हिचा काय रेट पडतोय शहाण्णव शहाण्णव रुपये डझन म्हणजे आठ रुपये पीस अच्छा अच्छा आता हे चावी म्हणजे चावीचा स्टँड आहे हा पण एक भारी आयटम आहे बर का मस्त आहे चावी लाटकवायला वगैरे याचा काय रेट आहे नव्वद नव्वद रुपया त्याचा मग साडेसात रुपये पीस म्हणजे साधारण दहा रुपयेला सर दहा रुपये विक्रीमध्ये आरामशीर जातील फार आरामशीर दहा दहा रुपये तुमच्याकडे जुना स्टॉक आहे म्हणून रेट आहे अच्छा मग तोच रेट आहे वाढवला नाही तो रेट जे नव येते ते नव्या अच्छा अच्छा ओके म्हणजे हे आता हे नवीन दिस राहिले सगळी व्हरायटी मला हे का हे काय मग आहे का डब्बा आहे का मोठा डब्बा आहे दिसून राहिला हा का अच्छा 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 एकशे अडुसष्ट रुपये एकसा अडुसष्टवाला तो डब्बा ओके 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 हे बघा मित्रांनो साधारण आमचं सर्व संगमनेर यांच्याकडूनच माल घेतो संगमनेर किंवा संगमनेर तालुकामध्ये हे काफी जाणीमानी दुकान आहे आणि यांची रेट पण फार व्यवस्थित आहे आणि हे बघा सर आता तुमच्या लक्षात पण आला असेल यांच्या रेटवरून कसे काय रेट वाढतं बघा मुंबईला आणि इकडं एकच रेट आहे नाही काय यांचा डायरेक्ट कारखान्यातून कंपनीकडून माल येतो डायरेक्ट माल येतो त्याच्यामुळे मुंबईच्या किमतीत पण मिळून जातं काय फक्त उन्नीस वीस रुपये ट्रान्सपोर्टचा फरक पडतो तो हे बघा व्हरायटी रेड वेट भरपूर व्हरायटी पण पाहायला मिळते आणि तुम्ही माल फक्त इथं येऊनच घेऊन जाता का का डायरेक्ट डिलिव्हरी पण भेटेल आपल्याला तुम्हाला इथे येऊन इथं येऊन तुम्हाला एकदा का व्हाय नाही एकदा लागाल मग वरायटी चेंज होतं अच्छा 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 हे बघा चाकू सुरी वगैरे म्हणजे घरगुती लागणारे सगळे आयटम जवळजवळ यांच्याकडे अवेलेबल आहे ठीक आहे बघा मी सर्व आयटम तर दाखवू शकत नाही यांचे बघा सर्व आयटमचा मी तुम्हाला रेट दाखवू शकत नाही एकदा तुम्ही या यांच्या दुकानात व्हिजिट करा आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे इकडे पण टाकून द्या फक्त होलसेलवाल्यानीच फोन करा रिटेलवाल्यानी कृपया फोन करू नये आणि पुन्हा पुन्हा त्रास देऊ नये कारण की कस्टमर चालू असतं आणि हा त्यांचा बघा हा व्हिजिटिंग कार्ड आहे हे बघा हा व्हिजिटिंग कार्ड आहे आणि फक्त होलसेलवाल्यांनीच फोन करा मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो होलसेलवाल्यानीच फोन करा रिटेलवाल्यांनी फोन करू नका मग रिटेलवाल्यांसाठी इथं काहीच मिळणार नाही काहीच नाही तर काहीच नाही मिळणार आणि हे जे रेट आहे हे होलसेलवाल्यांचेच रेट आहे आणि आज मी हा व्हिडिओ टाकतो आहे म्हणजे हे जे रेट सांगितले आहे हे फक्त यात एक एक, एक फक्त कधी कधी उन्नीस वीस रेट होऊ शकता चान्स होऊ शकता कारण की ते आता ते प्लास्टिक दाणे किंवा रॉ मटेरियलवर डिपेंड असतं हे बघा ठीक आहे Thank you. Thank you. Welcome.